नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती मीडियामध्ये आपलं स्वागत आहे धर्म आपल्याला जीवन कसं जगायचं याबद्दलचं मार्गदर्शन करतो वर्षानुवर्ष अंधविश्वासाच्या सावलीत वाढलेल्या कर्मकांडांच्या आणि लोकांच्या निर्मळ श्रद्धेचा फायदा उठवणाऱ्या संस्थेची जळमटं दूर करून धर्मग्रंथातील हे ज्ञान ओ माय गॉड टू आपल्यापर्यंत नर्मविरोधी मनोरंजक आणि खुसखुशीत पद्धतीने पोहोचवायला देवाचा रोल प्ले करतोय पण पंकज त्रिपाठी आणि लेखक दिग्दर्शक अमित राय हे या फिल्मचे खरे देव ठरले थोडक्यात कथा अशी कांती शरण मुदगल हा महादेवाचा निस्सिम भक्त एक चांगला बाप पती असतो पत्नी किशोरवयीन मुलगी आणि मुलगा यांच्यासोबत तो एका छोट्या शहरात राहत असतो पण एके दिवशी विवेक म्हणजे त्याच्या मुलाला शाळेतून काढण्यात येतो आणि जेव्हा शाळेला याच्या मागचं कारण विचारलं जातं तेव्हा विवेकचा बाथरूम मधील एक प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शाळा बदनाम होईल या भीतीपोटी हे करण्यात आले असं सांगण्यात येतं या प्रकरणामुळे कांतीच्या कुटुंबाची खूप बदनामी होते आणि त्यांना वाईट टाकण्यात येतं कांती या सर्वांमुळे पळून जाण्याच्या तयारीत असतो पण दैवी चमत्कार होतो आणि तो या विरुद्ध लढायचं ठरवतो मग कांती याबद्दलची अधिक माहिती काढतो तेव्हा त्याला असं आढळतं की विवेक असं वर्तन चुकीच्या माहितीमुळे आणि गैरसमजुतीतून करतोय आणि या सर्वांमागे जो कोणी जबाबदार आहे त्याच्या विरुद्ध कांती कोर्टात केस दाखल करतो कांतीचा वकील अपोजिशनच्या दिग्गज वकिलाला पाहून पाय काढून घेतो आणि कांती ही लढाई स्वतः लढायचं ठरवतो जेव्हा केस कोर्टात दाखल होते तेव्हा सेक्स एज्युकेशनच्या रिलेटेड सर्व गोष्टी आणि समस्यांवर वादविवाद होता किशोरवयीन वा क्युरिओसिटी पासून ते लग्नानंतर येत असलेल्या समस्यांपर्यंत किंवा सेक्स एज्युकेशनच्या अभावामुळे होणाऱ्या अपराधांबद्दल या सिनेमात उहापोह होतो महादेवाचा निस्तिम भक्त कोर्टात सेक्स एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे हे ठासून सांगतो ही या फिल्मची सेंट्रल आयडिया आहे ही आजच्या काळातील खूप रिस्की आयडिया आहे पण लेखक दिग्दर्शक अमित राय यांनी हे शिवधनुष्य अगदी सहजपणे हाताळले फिल्मचे व्हिज्युअल्स अगदी सोपे ठेवले विनोदी डायलॉग्सने आशय सजवलाय याला जोड पंकज त्रिपाठी यांच्या ऑर्गेनिक सादगीने भरपूर डायलॉग डिलिव्हरीची विनोद आणि प्राचीन भारतातील सेक्स एज्युकेशनबद्दलचे दाखले त्याचा योग्य ताळमेळ साधला गेला आहे त्यामुळे फिल्म कुठेच कंटाळवाणी वाटत नाही स्क्रीन प्ले खूप मॅच्युअरली डिझाईन करण्यात आलाय फिल्म मध्ये पात्र जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा कुठेही देवळात जाऊन कुठलेही कर्मकांड केल्याचा सीन नाहीये उलट महादेव कांतीला भेटून इनडायरेक्टली मार्गदर्शन करतो आणि कांती त्याचा वापर करून अडथळ्यांवर मात देतो देवाच्या सुपर ह्युमन एलिमेंटचा वापर मनोरंजन वाढवण्यासाठी करण्याचा स्मार्ट डिसिजन योग्य ठरलाय अक्षय कुमारचे सीन लिमिटेड ठेवण्यात आले त्यामुळे ते प्रभावी ठरतात पंकज त्रिपाठी यांना खूप दिवसातून एक स्टेरिओटाईप तोडणारा रोल मिळाला आणि त्यांनी त्याचं ते सोनं केलं एक धार्मिक निर्मळ मनाचा थोड्याच्या चुकीच्या समजुतीत फसलेला आणि लक्षात आल्यावर ते करेक्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा कांती त्यांनी जिवंत केलाय कांती मधील त्रुटींवर आणि विसंगतीवर ज्याप्रमाणे निरागस प्रश्न उपस्थित करतो तेव्हा खूप चांगली कॉमेडी तर होतेच पण आपल्याला त्याची गंभीरता पण कळते यामी गौतम यांनी कामिनी माहेश्वरी या कांतीच्या विरोधात केस लढणाऱ्या वकिलाची भूमिका खूप चांगली वाटवली आहे पवन मल्होत्रांचा जज पुरुषोत्तम नागर चांगलाच भाव खाऊन गेलाय गोविंद नामदेव आणि बिजेंद्र काला यांनी आपापल्या सपोर्टिंग भूमिकेत चोख काम केलंय फिल्मचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोरचं कौतुक तर केलंच पाहिजे या दोन्हींचा वापर योग्य जागी केलाय आणि कुठेच भावना विवश करण्यासाठी केला गेला नाहीये फिल्मची टोटल लांबी अगदी योग्य ठरली आहे फिल्म क्लायमॅक्सच्या वेळी थोडी मंद होते आणि कथा पुढे नेण्यासाठी सुपर ह्युमन एलिमेंटचा वापर थोडा रसभंग करणारा आहे पण याने ओव्हरऑल इफेक्ट कमी होत नाही फिल्म सर्व अंगाने अगदी मस्त बनली आहे आणि या फिल्ममध्ये एक महत्त्वाचं घोषवाक्य पण आहे रख खुद पर विश्वास की तुम हो शिव के पास त्याचप्रमाणे रख इस रिव्ह्यू पर विश्वास और जाओ इस फिल्म के पास असं आपण कॉन्फिडेंटली म्हणू शकतो कलाकृती मीडिया या फिल्मला पाचपैकी चार स्टार देते आणि मित्रांनो ही फिल्म तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की बघा आणि कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा